रिगा स्टडी चॅनल वर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. अर्जंट बेसिसवर रिक्रुटमेंट निघाली बीएमसी मध्ये. आता हाय रिस्क कंटेनमेंट मित्रांनो, CCC 1 CCC 2 ही भरती मित्रांनो परेलमध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, आणि ही भरतीबद्दल सविस्तर आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, भूमुंबई महानगरपालिका थेट मुलाखत आहे मित्रांनो. ठीक आहे, ही भरतीची डेट यांनी दिली आहे 24/4/2020. बघा मित्रांनो, काली भरती निघाली आहे. ठीक आहे, भरती कुठे आहे बघा मित्रांनो, एफ दक्षिण विभागातील COVID-19 रुग्ण व त्यांचे हाय रिस्क कंटेन याकरिता तयार करण्यात आलेले CCC 1 CCC 2 या सेटवर काम करण्याकरिता खालीलप्रमाणे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स ही पदे मासिक तसेच कंत्राटी तत्वावर भरण्याचे आहेत. म्हणजे ही भरती आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती आहे मित्रांनो बीएमसीमध्ये. ठीक आहे, तर आपण खाली पूर्ण सविस्तर माहिती बघूया मित्रांनो. तर त्यासाठी पदे, पहिलं पद आहे मित्रांनो वैद्यकीय अधिकारी मित्रांनो, त्यासाठी 7 पदे आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी क्वालिफिकेशन दिलं आहे त्यांनी समोर, MBBS MA MS MH MS. एकूण कामाचे तास आहे मित्रांनो 8 तास आहे. मासिक वेतन म्हणजे मंथली इन्कम किती आहे ते 80,000 आहे क्वालिफिकेशननुसार मित्रांनो. 60,000 आणि 50,000 आहे मित्रांनो. सेकंड पोस्ट आहे मित्रांनो स्टाफ नर्स. आपण बघणार आहोत स्टाफ नर्ससाठी एकूण जागा आहेत 15 मित्रांनो. त्यासाठी क्वालिफिकेशन आहे पदवी, आणि सेकंड आहे पदवीधर नर्सिंग अँड मिडवाईफ महाराष्ट्रीयन नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणीकृत. तुमचं सर्टिफिकेट कोर्स केला आहे का तुम्ही? त्यासाठी मित्रांनो जागा आहेत 8 तास ड्युटी आहे मित्रांनो, 15 जागा आहेत, आणि मंथली वेतन आहे आपलं 30,000 रुपये मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट पोस्ट बघूया आपण. 3 नंबर पोस्ट आहे मित्रांनो वॉर्ड बाय पोस्ट. ठीक आहे, त्यासाठी जागा आहेत 10 जागा आहेत मित्रांनो. कमीत कमी 10वी पास पाहिजे तुम्ही, आणि पोलीस तपासणी प्रमाणपत्र असं म्हणजे तुमच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा नाही आहे ते पोलीस प्रकरणाचं प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, पोलीस व्हेरिफिकेशन नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ठीक आहे मित्रांनो, आणि यासाठी कामाचा तास आहे 8 तास आहे मित्रांनो, आणि मंथली सॅलरी आहे 20,000 रुपये सॅलरी आहे मित्रांनो. ठीक आहे, प्रथम येणाऱ्यांना प्रथम संधी देण्यात येईल मित्रांनो. त्यांनी नमूद केलं आहे पॉईंटमध्ये, तर तुम्ही प्रथम गेलं तर तुम्हाला प्रथम संधी देण्यात येईल मित्रांनो. मुलाखतीस येताना शैक्षणिक अर्हता धारण करणारी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीचा एक संच, पासपोर्ट साईज कलर फोटो, आधार कार्ड, रहिवासी पुरावा व बायोडेटा सोबत घेऊन येणे मित्रांनो. ठीक आहे, थेट मुलाखत आहे मित्रांनो दिनांक सोमवार दिनांक 27/4/2020 सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत मित्रांनो. ठीक आहे, 27 तारखेला सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत आहे मित्रांनो. स्थळ आहे सहाय्यक आयुक्त एफ दक्षिण यांचे दालन, दुसरा मजला, डॉक्टर आंबेडकर रोडवर, जगन्नाथ भातनकर मार्ग यांचा नाका, पर TT मुंबई 40012 परेल आहे मित्रांनो. ठीक आहे, यांचं ऑफिस तुम्हाला कळलं जाते, डॉक्टर आंबेडकर रोड, जगन्नाथ भातनकर मार्ग, नाका परेल TT. परेल TTला मित्रांनो तिकडे तुम्हाला जायचं आहे, तिथे मग तुम्हाला सेकंड फ्लोअरवर जायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तिकडे तुमची इंटरव्ह्यू होणार आहे, आणि इंटरव्ह्यूची वेळ आहे मित्रांनो 10 ते दुपारी 1 पर्यंत ह्या वेळेच्या आतमध्येच जायचं आहे मित्रांनो. सकाळी तुम्ही लवकर गेलं तर तुम्हाला त्यांनी इथं इम्पॉर्टंट पॉईंट लिहिला आहे. ठीक आहे, प्रथम येणार देण्यात येईल मित्रांनो. या गोष्टी इकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, मुलाखतीस राखण्यात त्यावेळी मित्रांनो काही सूचना आहे त्यांच्याकडून अटी व शर्ती मित्रांनो. त्यांच्या अटी व शर्ती तुम्ही इथं बघू शकता. निवड प्रक्रिया व परिपत्रक क्रमांक MCGM 2022 अनन्वय करण्यात येत आहे मित्रांनो. उमेदवाराचे वय 50 वर्षापेक्षा कमी नसावे, वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय काउन्सिलिंग नोंदणीकृत असावे व स्टाफ नर्स महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगमध्ये नोंदणीकृत असावे मित्रांनो. ठीक आहे, सेकंड आहे सदर नियुक्ती मासिक कंत्राटी पद्धतीने असणार आहे मित्रांनो. ही भरतीची कंत्राटी पद्धतीने आहे मित्रांनो. सध्या नियुक्ती करार हा उमेदवाराच्या दररोजच्या कामगिरीच्या मूल्यांकन आधारावर त्यांच्या कोरोना विषाणूच्या आपत्कालीन परिस्थिती दरम्यान असेल मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट त्यांनी काय दिलं आहे, सहाय्यक आयुक्त एफ दक्षिण यांनी निश्चित केलेल्या कारणानुसार 24 तासांच्या सूचनेत कराराची संपत्ती लागू होईल मित्रांनो. सहाय्यक आयुक्त एफ दक्षिण विभाग व वैद्यकीय आरोग्य अधिकारी एफ दक्षिण विभाग यांच्या नियमानुसार निर्णयानुसार कार्यभार व कर्तव्य व त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील मित्रांनो. कर्तव्य कालावधी 17 कर्तव्य कालावधीचा समावेश असेल मित्रांनो. कोणत्याही पूर्वसूचना न देता अन्यथा उमेदवाराने मधीच नोकरी सोडल्यास सदर कालावधीमध्ये वेतन देण्यात येणार नाही मित्रांनो. तुम्ही जर मधीच नोकरी सोडून दिलं कोणत्याही कारणास्तव तर तुम्हाला पगार देण्यात येणार नाही मित्रांनो. त्यांनी पॉईंट मेन्शन केला आहे, आणि हा तुम्ही करार केला आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टनुसार की महानगरपालिकेच्या अन्यथा
NUHM द्वारे नियमितपणे वैद्यकीय अधिकारी व स्टाफनर्सची पदे भरण्यानंतर सध्या कंत्राट नियुक्तीचा करार संपुष्टात येईल मित्रांनो. म्हणजे तुम्ही ही कंत्राट पद्धती आहे मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हक्क गाजवता येणार नाही या भरतीवर, ठीक आहे मित्रांनो. सध्या नियुक्तीची संपूर्णपणे मासिक कंत्राट पद्धतीवर असल्यामुळे उमेदवार भविष्यात महानगरपालिकेत कोणत्याही प्रकारचा दावा करू शकणार नाही मित्रांनो. तुम्ही यावर कोणत्याही प्रकारचा दावा करू शकणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, महानगरपालिकेची कोणतीही योजना किंवा लाभ लागू होणार नाही मित्रांनो. तुम्हाला कोणतीही BMC ची फॅसिलिटी भेटणार नाही मित्रांनो. नेक्स्ट नियुक्तीबाबत नियुक्ती सहाय्यक आयुक्त दक्षिणेक विभाग यांना अंतिम निर्णय असेल मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारे ही सर्व PDF आहे मित्रांनो, ठीक आहे. ज्या कोणी मित्रांना जर या भरतीसाठी जायचं असेल तर प्लीज ही दिनांक आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या मित्रांनो. ॲड्रेस आणि दिनांक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, कारण वेळेवर गेलं तर तुम्हाला तिथे प्राधान्य देण्यात येईल. ज्याला खरोखर जॉबची गरज आहे त्यांनी प्लीज जावं या भरतीसाठी, ठीक आहे. जसं तुम्ही प्रसिद्धात वॉर्ड बॉय भरतीसाठी दिला मित्रांनो, तसं प्रसिद्धात या भरतीसाठी द्यावं तुम्ही, अशी इच्छा आहे मित्रांनो. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, चॅनल पसंत आला तर लाईक करा, चॅनल नाही पसंद आला तर डिसलाईक करा मित्रांनो. पण नक्की तुम्हाला काही मनातमध्ये डाऊट असतील, क्वेश्चन असतील, तर तुम्ही मला कमेंट करू शकता मित्रांनो. प्लीज कमेंट करा, तुमच्या कमेंटचे उत्तर मी नक्की देईल तुम्हाला मित्रांनो. जय हिंद मित्रांनो.